आज आपण बनवू कच्च्या केळीपासून पुलाव. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला मग सुरू करू. पुलाव बनवण्यासाठी एक पाटी तांदूळ घेतली आहे, दोन पाण्यानं धुई घेऊ आणि 20 मिनिटासाठी भिजत घालत ठेवू. बाई तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण इकडची दुसरी तयारी करी घेऊ. यमिना 3 केळे घेतले आहे, आता आपण याची सालकाडी घेऊ. दोघी बाजून असं कापी घ्यायचं आणि अशी सालकाडी घेऊ. पाशी सालकाडी घेतली आहे, आता याचे काप करी घेऊ. पाशा ती किकडायची सालकाडी घेतली आणि काप करी घेतली आहे. आता आपण याने पाण्यात टाकी घेऊ, नाही त्याने काळेपडी जातील. कढईमध्ये थोडंसं तेल गरम करी घेऊ. त्याच्यामध्ये आपण एक केळीचे काप शॅलो फ्राय करी घेऊ. असे शॅलो फ्राय करी घेतले म्हणजे चांगली चव येते. असे आपण एकसारखे चालू येते शॅलो फ्राय करी घेऊ. माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ पडला म्हणजे तुम्हाला लगेच समजेन. पाशे हलकेसे डाग पडायला लागले म्हणजे चांगले शॅलो फ्राय झाले. आता हे केळीचे काप तुम्ही असे बी अडद मीठ टाकीसन काढले ना तरी मस्त लागतील. मस्त शॅलो फ्राय झाले, आता आपण काढी घेऊ. आपण कुकरमध्ये पुलाव बनवतोय, त्यासाठी कुकरमध्ये 3 चम्मच तेल गरम करी घेतलं. त्याच्यात 2 तेजपान, 3-4 लवंग, चक्री फूल, मोठी वेलची, 3-4 मिरे, 2 तुकडे दालचिनीचे, 1 चमचा जिरं, 3-4 हिरव्या मिरच्या लंब्या कापीसन टाकू. 1 कांदा लंबा कापी घेतलाय तो मी टाकी घेऊन तेलामध्ये सर्व असं तळी घेऊ. कांद्याचा थोडासा रंग बदलेल तर लोक तळी घेणार आहे. पाहता कांद्याचा रंग थोडासा बदलला आहे. 1 टमाटा उभा कापी घेतलाय तो मी टाकी घेऊ. टमाटा नरम इंटरलोक आपण तेलामध्ये तळी घेऊ. टमाटा भी चांगला नरम झालाय. आता आपण 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकू आणि चांगलं कालवी घेऊ. अर्धा चमचा हळद टाकू. आता आपण एक केळीचे काप शॅलो फ्राय करी घेतलेले टाकी घेऊ. हे सर्व परत एकदा चांगलं कालवी घेऊ. आता आपण भिजवेल तांदूळ टाकी घेऊ. सर्व मस्त कालवी घेऊ म्हणजे तांदळाला सर्व मिरची मसाले लागी जातील. तांदूळ टाकी घेऊ आणि एकसारखं हालो 1-2 मिनिट भुजी घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 1 वाटी तांदूळासाठी आपण 1.5 वाटी पाणी टाकी घेऊ म्हणजे चांगला आपला मोकळा पुलाव होईल. स्वादानुसार मीठ आणि 1 चम्मच गरम मसाला टाकू आणि चांगलं कालवी घेऊ. एक चम्मच तूप टाकी घेऊ म्हणजे चांगलं स्वाद येईल पुलावले. कालवी सण झाकण बंद करी सण मध्यम गॅसवर 1 सिटी घेऊ. 1 सिटी घेतली, कुकर थंड झालाय. आता आपण पाहू पुलाव कसा झाला. पा कसा मस्त पुलाव झालाय, मोकळा मोकळा. बटाट्याचा पुलाव तर आपण नेहमीच करतो, असा तुम्ही कच्च्या केळीचा पुलाव बनवी पा. आवडी नसतो मला असा कच्च्या केळीचा पुलाव तयार आहे. चला मग भेटू परत नवीन व्हिडिओ मध्ये.